आग्राकोटी 73 लाख रुपयाच्या मिळकत करापोटी केलेलं आंदोलन हे केवळ स्टंटबाजी, स्टंटबाजी करून मला बदनाम करून केलेला निषेध मी कदापिही खपवून घेणार नाही, असं म्हणत महापौर शोभा बनशेट्टी यांनी आंदोलनकर्त्यांवर चांगलीच तोफ डागली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी 11,73,00,000 रुपयाच्या थकीत मिळकत करापोटी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली डीआरएम कार्यालयासमोर हालगिनाद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात उपमहापौरांपासून सत्ताधारी पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते, याशिवाय विरोधी पक्षाचे नगरसेवकही उपस्थित होते. मात्र या आंदोलनात महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित न राहिल्यानं विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांचा निषेध केला. विशेष म्हणजे हा निषेध करताना सत्ताधारी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, तरी देखील याबाबत कोणीही बोललेलं नाही, म्हणजेच पूर्वनियोजित हा निषेध केला गेला. यांनी आंदोलन करून केवळ मला आणि पक्षालाही बदनाम केलं, त्यांना आंदोलन करायचं नव्हतं तर केवळ स्टंटबाजी करायची होती, असं रोखठोकपणे महापौर शोभा बनशेट्टी यांनी म्हटलेलं आहे. काल रेल्वे मार्गावर जे थकबाकी वसुलीसाठी आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्याच्यामुळं फार मोठा चर्चा लोकांनी सोलापूर शहरात गेले. एक माझ्या नावाचा बदनाम करायचं एक षडयंत्र असं म्हणावं लागेल, कारण माझं पूर्वनियोजित माझं एक 11 वाजता बैठक होती, पण काही परत आपल्या पक्षनेत्यांनी एलबीटी आणि भूमी मालमत्ताचं बैठक लावल्यामुळे माझ्या मीटिंग परत मी 2 वाजताचं ठेवण्यात आले. त्यावेळेस खरं तर हा शनिवारचा हा आंदोलन होता, पण त्यांनी शुक्रवारी अचानक घेतल्यामुळं की मला असं संशय वाटते की त्या ठिकाणी मी उपस्थित राहू नये, माझं बदनामही करावं, असे काहीतरी त्यांची सर्वांची षडयंत्र असेल असं म्हणावं लागेल मला. रेल्वे मंत्री हे भाजपाचेच आहेत, शिवाय सरकार आमचं आहे, हा प्रश्न सरळ मार्गी लागत असताना आंदोलनाची गरज काय होती असा प्रश्नही महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपस्थित केला. आंदोलन कोणी केले, त्यात कोण निषेध केले, मी कोण केले, कोण निषेध केले हे मी काय पाहिलं नाही, कोण निषेध केले त्यांचं त्यांनी केलंय, पण मी एवढं सांगेन की हे आत्ताच थकबाकी नाही, पूर्वीपासून थकबाकी आहे. आणि ह्या ठिकाणी पूर्वीचे पण नेते खूप मोठमोठ्या पदावर होते, त्यावेळेस पण ह्यांनी वसुली केली असते, पण आता आपण चांगल्या चर्चा जर घडवलं असतं, सगळं मीटिंग घेतलं असतं, तर नक्कीच हा वसुली झाली असती. एवढं स्टंटबाजी करण्याची काही गरजच नाही, कारण वरपासून खालीपर्यंत आपण म्हणतोय की आपली सत्ता आहे, भाजपची सत्ता आहे, नक्कीच या ठिकाणी आपल्याला पैसे मिळाले असते, मिळणारच. आणि आम्ही ह्या ठिकाणी जर पालकमंत्र्यांनी जर या ठिकाणी पुढाकार नाही घेतलं होतं घेतले नसते काल, तर नक्की सर्वांवर केस झाली असती, ते जागेवर अटक झाली असते. हे योग्यच नाहीये, कारण आपण महापालिकेचं एक पदावर आहोत, जबाबदारी आहोत, प्रशासन आपल्या बरोबर आहे की आपल्याला आपलं त्यांचं नळ कट करायचं, अधिकारी जर अधिकाऱ्यांना जर आदेश दिला तर जाऊन ते कट केले असते, एवढी काही गाजावाजा करायची काही जरूरच नव्हती. हो नक्कीच नक्कीच, हो नक्कीच सुरेश प्रभूंना आम्ही पत्र तर पाठवतोच, आणि स्वतः मी जाईन, आणि पालकमंत्री असणार, आपले सहकार मंत्री असणार, आयुक्त येतील, 13 तारखेला आयुक्त येणार आहेत, आम्ही संयुक्त सर्वजण बैठक बोलून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने वसुलील त्याच्यावर आम्ही राहणारच आहे. एक तर जे काही त्यांच्या थकबाकी हे तर गरजेचं आहे, पण स्वयंमानी जर रिसर व्यवस्थित पद्धतीने आपण केलं तर नक्कीच वसूल होते असं स्टंटबाजी करून काही मिळणार. खरं तर या प्रकरणावरून सर्वांवर केसेस झाल्या असत्या, मात्र पालकमंत्र्यांनी समन्वय साधल्यानं केसेस झाल्या नाहीत, आणि आंदोलन करून यांनी साध्य काय केलं असंही महापौरांनी म्हटलंय. हे आंदोलन शनिवारी घ्यायचं ठरलं होतं, शुक्रवारी आपले पूर्वनियोजित कार्यक्रम तसंच बैठका होत्या, यामुळे अचानकपणे घेतलेल्या आंदोलनात आपण कसे सहभागी होऊ शकतो असा सवालही महापौरांनी केला. केवळ संधी साधून आंदोलनाची स्टंटबाजी करून महापौर आणि पक्षालाही बदनाम करण्याचं काम केलं असल्याचंही महापौर शोभा बनशेट्टी यांनी म्हटलंय.